फिर से आपसे एक सहकार्य एक अगारी भाजप होते नेते होते त्यांनी भाजपा सोडला आणि त्यांचा खसरा झाला त्यांच्या दाव्याला अटक करण्यासाठी आज 2.25 वर्ष झाली त्यांच्या दाव्याची केस ही कोर्टात नेत नाही आणि तुरुंगात त्यांनी जाळून ठेवलेलं आहे. माहिती अशी ऐकायला मिळाली की अन्य सरकारी जे त्या तुरुंगात होते त्यांनी स्वच्छ कळवलं की जर याच्या बाबतीत खोटी केस मागे नाही घेतली किंवा निकाल लवकर नाही झाला तर हा खडसेंचा दावी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट घराघरात वाईट झाली आणि या पदाचा वापर करून विरोधी पक्ष नावेच कसा करता येईल याची खबरदारी आज या देशामध्ये घेतली जायची. त्याचे अनुभव आज आपल्या राज्यात सुद्धा आपण बघितले. आपले काही सरकारी आपण बघितलं. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांचा खतरा केला गेला ईडीने. काय खतरा केला सांगितलं त्यांचा असा खतरा की त्यांनी 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला. त्यांना असं झाली 13 महिने तुरुंगात ठेवले आणि असा फायनल आरोप पत्र जे दिलं त्या आरोप पत्राचामध्ये उल्लेख असा आहे की 2.25 कोटीचा भ्रष्टाचार झाला. पहिल्यांदा 100 कोटीचा भ्रष्टाचार आणि असा फायनल निराशी 2.25 कोटीचा आणि तेही कुठल्या तरी शिक्षण संस्थेला कुणी देणगी दिली ती देणगी स्वीकारली हा भ्रष्टाचार आहे. आज मी स्वतः अनेक शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. या शैक्षणिक कामामध्ये लोक देणगी देत असतात वेगवेगळी देणगी घ्यावी लागते संस्था चालवण्याच्यासाठी मुलांच्या शिष्यवृत्तीच्यासाठी. आणि म्हणून समजा 1 कोटी रुपये अनिल देशमुखांनी देणगी शिक्षणाच्या संस्थेला इमारत बांधायला घेतली त्याच्यासाठी 13 महिने तुरुंगात त्यासाठी त्यांच्या खर्चे त्यांच्या आता नवीन केस आहेत याचा अर्थ काय. याचा अर्थ हा आहे की लोकशाहीमध्ये आज कुणी भूमिका घेऊन पुढे येत असेल आणि जो आमचा विचार असा नाही त्याला आम्ही याच पद्धतीनं जाणून ठेवू त्याच्या खोट्या केसेस भरू. आज याचा अनुभव आज अनिल देशमुखांच्या माध्यमातून झाला. आपले सहकारी नवाब मलिक किती दिवस जेलमध्ये दर 15 दिवसाला बातमी येते तारीख बदलली. आत्ता बातमी आली की तारीख आता त्याच्या मे महिन्याच्या फायदे आठवत येतात. दीड वर्ष एका लोकप्रतिनिधीला जो 4-4 वेळेला निवडून आला सामान्य लोकांच्यात बोलतो केवळ राजकीय पक्षाचा प्रवक्ता आहे आणि यांच्या खोट्या गोष्टी ह्या समाजाच्या समोर प्रभावीपणानं मानतो आणि म्हणून आज नवाब मलिकला इतके दिवस तुरुंगातून ठेवलेले आहे. स्वच्छता गैरवापर याच्यापेक्षा काय असू शकतो. शिवसेनेचे आमदार खासदार संजय राऊत कसली केस त्यांच्यावर सवनची केस बघितली त्या केसमध्ये अर्थ नाही पण तरी त्यांनाही काही महिने तुरुंगात ठेवले. आणि आजच माझी जळगावला काही सहकार्यांशी चर्चा झाली. खडसे हे आपले एक सहकार्य आहेत एकेकाळी भाजपचे नेते होते त्यांनी भाजपा सोडला आणि त्यांचा खसरा झाला त्यांच्या दाव्याला अटक करण्यासाठी. आज 2.25 वर्ष झाली त्यांच्या दाव्याची केस ही कोर्टात नेत नाही आणि तुरुंगात त्यांनी जाळून ठेवलेलं आहे. माहिती अशी ऐकायला मिळाली की अन्य सरकारी जे त्या तुरुंगात होते त्यांनी स्वच्छ कळवलं की जर याच्या बाबतीत खोटी केस मागे नाही घेतली किंवा निकाल लवकर नाही झाला तर हा खडसेंचा दावी
आत्मात्या केल्याशिवाय राहणार नाही. आज ही अवस्था एका तरुणांसाठी त्या ठिकाणी गेली अशी तक्रार त्याच्या कुटुंबियांच्याकडून ऐकायला मिळते. ही सगळी उदाहरणं एकच गोष्ट सांगतात की आम्ही सत्तेचा गैरवापर करणार. आमच्या विरोधी मत मांडत असेल त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करणार. आणि हे राज्य हा देश आम्ही म्हणेल तशाच पद्धतीनं चालला पाहिजे ही भूमिका घेऊन आज देशाचं राजकारण एका वेगळ्या दिशेला नेत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.